ते सकाळ सकाळ तात्यांसाठी पोहे बनवले, त्यांना पोहे खायचे होते आणि ते वरच्या शेतात गेलेत, आपण तिकडे नेऊन देणार आहे त्यांना खायला. मी आणि प्रत्युष तात्यांकडे चाललोय पोहे घेऊन. इथं पोहेत त्यांच्यासाठी एक पेरू घेतलाय. बाबू चल लवकर, तात्या पोहे खायला या. तात्या इथं गाणं ऐकत ऐकत काम करतायत. युट्यूबला गाणी लावली काय? बाबू नाही खाणार, तिखट केलेच. आणि काल आम्ही पोहे केले होते तर बाबूने नाही खाल्ले, कारण ते दूध पिला होता. लेट खावा जेवण जात नाही दुपारी. बघ तुला सगळे शेंगदाणे दिले, खा खा प्रत्युष. चांगले झाले का तिखट? पाच मिरच्या टाकल्या. तात्याला आमच्या तिखट लय आवडतंय. सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं आजच्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत. तर आजचा हा ब्लॉग जो आहे तो खूप स्पेशल असणार आहे, कारण आज आपली स्पेशल पार्टी आहे, हुरडा पार्टी. या दिवसाची आम्ही बऱ्याच दिवसापासून वाट बघत होतो आणि आमचा दिवसच फिक्स होत नव्हता की कधी हुरडा पार्टी करायची. तर आज मुलांना सुट्टी आहे त्यामुळे आज आम्ही हुरडा पार्टी करायचं ठरवलेलं आहे. तर आम्ही कशी तयारी केलेली आहे, काय काय करणार आहे ते तुम्हाला सगळं दाखवतो. कारण हुरडा म्हटलं की त्याच्यासोबत खायला चटणी आलीच, तर आम्ही लसणाची चटणी बनवणार आहे, लसणाच्या पातीची चटणी बनवणार आहोत. त्याच्यानंतर आपल्यासोबत रेवडे आहेत, नंतर गूळ असणार आहे, शेंगदाणे असणार आहेत, तर बरंच काही असणार आहे. तर आमच्या हुरडा पार्टीची तयारी कशी आहे आणि पूर्ण पार्टी कशी होती ती तुमच्यासोबत आम्ही शेअर करतो. कारण हुरडा आम्ही पण खाऊन खूप दिवस झालं, म्हणजे आठवणसुद्धा नाही आहे. तर मला पण फार उत्सुकता आहे सगळं कसं बनतंय पाहायची आणि खायची सुद्धा. तर चला आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आणि जे कोणी नवीन आहेत त्यांच्यासाठी थोडक्यात सांगते, मी प्राजक्ता भगत, मी जर्मनीत राहते आणि आता मी माझ्या सासरी आलेली आहे. तर इकडे आम्ही खूप धमाल करतो आहे, मस्ती करतो आहे, माझ्या सगळ्या कुटुंबासोबत आहोत आणि इथल्या आठवणी आम्ही तुमच्यासोबत सगळ्या शेअर करतो आहे. तर आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगत जावा आणि काही सजेशन असतील ते सुद्धा सांगा. तर चला आपल्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर आता आपण जी उरड्यासाठी चटणी बनणार आहे ती चटणीसाठी पात आणायला चाललो आहे, लसणाची पात, ओल्या लसणाची पात. आणि जसं की आपल्या व्हिडिओत बघतोय की आमच्या घरी बरंच काही आहे, सगळ्या भाज्या आहेत, फळे आहेत आणि ताईंना खूप आवड आहे लावण्याची. मागेच बघा किती छान चिक्कूचं झाड आहे आणि त्याला खूप सारे चिक्कू आलेले आहेत. नंतर घराच्या जवळच सगळ्या भाज्या लावल्या, तिथं लसूणसुद्धा लावलेलं आहे. नंतर त्यांनी मोहरी लावली आहे, कांद्याची पात आहे, सगळ्या पालकापासून मेथीपासून सगळ्या भाज्या आहेत, बीट आहे, मुळा आहे आणि खूप मजा येते. फ्रेश फ्रेश लगेच घरापासून यायचं 2-4 मिनिटावरच आणि भाज्या काढून न्यायच्या, भाज्या करायच्या. आणि मागे बघा, मागे ज्वारी आहे, हुरडा बनणार आहे तर इथलीच कणसं आपण काढून घेणार आहोत. तर चला आपण पात घेऊया. लसणाची पात आहे, सगळं खाण्यापुरतंच लावतो घरी आम्ही. त्याच्यात मिरचीची रोपं सुद्धा छान छान आलेली आहेत. याच लसणामध्ये मेथीच्या बिया सुद्धा त्यांनी लावल्या होत्या, तर मेथी उगवायला लागली आहे. तर आपण आता लसणाची पात घेऊया. चला लसणाची पात घेतली. आमच्या शेतातली मका काढायचं सुद्धा काम चालू आहे, बऱ्यापैकी काम झालंय. पण तिकडले अजून मका एक कोपरा तरी राहिलेला आहे. तर आपण घराजवळून दुसऱ्या शेतात आलोय, कारण जी घराजवळची ज्वारी होती ना ती थोडी पुढे गेली आहे, म्हणजे त्याची कणसं निबर झाली आहेत. आता ही कणसं घ्यायला आलोय खास. तर ही ज्वारी जी आहे ती गुळ भेंडीची आहे, ह्याचा हुरडा खूप भारी लागतो. तर हा पट्टा जो आहे तो गुळ भेंडीचा खास हुरड्यासाठी लावलेला आहे. ताई इकडे ढाळा सुद्धा घेऊन आलेत. हवळा करायचा, हवळा ना, हुरडा आणि हवळा दोन्ही सोबत होणार आहे. ठेवते आता मी कणसं काढून घेते पहिल्यांदा. हा मला काही कळलं नाही पण कणसात नाही, कारण जरा कवळी येते अजून. कवळीत आले पाणी ना कुठे पाणी आले. दादा आले, आता दादा हेल्प करतील. तुमचीच वाट बघतोय. मला काही कळ नाही जाव काय ते मला काढू.
आणि निसटते लगेच निसटते. चला चांगले का गोड लागतो ज्वारी गोड लागते मग तिकडली इकडली दोन मोठी वाटते जास्त लांब छान करते काय बाबू कुठे बाबू इथं बाबू कसं झोपलंय हा कुठे बाबू आहा नको जाऊ झोपलंय बाळ बाबू झोपलंय ना नको जाऊ पण कंस घेतलेत आणि घरी चाललोय. प्रत्युषने काय घेतलं दाखव मला बघू इकडं प्रत्युष पाण्याचं कॅन घेऊन चाललाय घरी. तुला झेपतय बाळ तुला झेपतय चला मम्माचे पाय दुखत आहेत मग तू जगला सांग जातो का प्रत्युष कॅन इथंच ठेव कॅन ठेव खाली आणि जा ग्लास घेऊन ये ग्लास जाऊन आणला झेपते का दोन दोन मम्मा हेल्प करू ग्लास दे माझ्याकडे चला चला घे उचलून आण चल मम्मा नाही घेणार तू कशाला आणलंय चला चला हुरडा खायला चला चला प्रत्युषला हुरडा खायचा का नको प्रत्युष नको म्हणतोय खायचा म्हणतोय की चला भेटले का पेर मस्त चला आईता त्या पण आले तुम्हाला माहित आहे आधी आधी कॅन घेऊन आलाय मग ग्लास घेऊन आलाय पडलं नसतं की आता पडलं असत त्या दगडात गाडीवर आहे गाडीवर होत की बाजू कुरड्यासाठी आपली भट्टी भेटली काय म्हणायचं भट्टीच ना भट्टी 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 ना आकटी 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 भेटली प्रत्युष काय झालं प्रत्युषला टोचायला लागलं काय झालं मांडीवर घे ग तुझ्या ये बाळ छान आहे ना छान लागतंय ना आवडलं ना आकटी आकटी आपल्याला हुरडा भाजायला हुरडा भाजून खायचं नाही का आपल्याला हुरडा पहिला हवळा आहे हा मग ते जाळला हे होतर आर पडत हवळाच करून घ्यायचा चांगला जाळ लागलेला आहे आणि मस्त पैकी आणि आम्ही आता करणार आहे शुद्ध शुद्ध पैकी हुरडा तर सगळ्यांनी हुरडा खायला या शुद्ध बोलो दुर्गावर आहे का अजून माग खांडकर भरपूर आहे ते खांडकर भरपूर आहे ते आता आर पडल्याशिवाय आपल्याला कंस टाकायला येत नाही जाळावर आपण हावळा करून घेतो आणायची का नाही एकदा झालं की पेटलंय ते खाल्लं सगळं पेटलं बघ आता शिक्षण बाबू नेम नेम कर घ्या बरं भाजलेलं पटा 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 खाऊन घ्या गरम 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 खावा प्रत्युष कसं लागतंय आधी हवळा खाऊन घ्या म्हणजे उरड्याला थोडस पोटात जागा पण ठेवा ताई मला वाटतं बास करा
एवढे की बस करायचं. हा कणसं घालायची का मग आता घाला घाला काय पडत प्रत्युष कारण हे भरपूर आहे. पोत आणलंय आणलंय. इथं आहे आपली लसणाची चटणी, गुळ, रेवड्या. आम्ही उचलल्या रेवड्यातल्या थोड्या. नंतर पेरू फुडा सुद्धा तयार झालाय. काय तर लागतो अग ते हातखोर न ग म्हणजे उकरायला अजून खडा मला. तर पहिल्यांदा सर्वप्रथम हुरडा आपण चोळल्यानंतर ते थोडासा हुरडा असा घेऊन आतेला स्वाहा असं करायचा असतो. त्याच्यानंतर हुरडा खायचा असतो अग्नीला. अग्नीला नंतर आपण खायला सुरुवात करायची सगळ्यांनी. पहिलं आता तुम्ही काय म्हणत होता ते हलवायला करायचं काय म्हणायचं त्याला खुरन खुरन आत्तेमध्ये हात घालता येत नाही. त्याच्यासाठी गौरी उचलायची आणि त्याच्या खाली कणीस लावायचं असत. तिथून कणीस काढल्यानंतर त्या पोट्यावर असं ठेवून त्याला चोळायचं असतं व्यवस्थित. अरे त्याच्यानंतर हुरडा जो पडतो तो हुरडा असा व्यवस्थित फुंकून त्यामधलं जे थोडस बोंडा आलेलं असतं ते बाजूला सारून तोंडात टाकायचा आणि चावून चावून 32 वेळा खायचा. शांतपणे हुरडा खाऊ द्या. पोटात दुखायला लागले. हुरडा खाल्ला उतर नाही दुखायला. तर अजून काय तर जेवढे प्रश्न होते त्याचे सगळे छान उत्तर दादांनी दिलेले आहेत. तिथं तात्यांचा उपवास आहे. तात्या काय खात नाहीत. गरम गरम खा ग. तुला अजून तिथलं हे नाही पाटी चालली. खूप मजा आली. पहिल्यांदाच हुरडा खातोय पण एकदम कसा कवळा कवळा आहे. छान आहे. प्रत्युष सुद्धा खातोय. क्षितिज कसं आहे. मस्त आहे. आम्ही दरवर्षी खातो. हो ना. किती पाहिजे का ग. आमचे हुरडा पार्टी एकदम भारी झाली. सुचिता मजा आली. आज आणि उद्या पण मुलांना सुट्टी होती त्यामुळं खूप मजा आली. दिवसभर आम्ही खेळलो नंतर आता हुरडा खाल्लाय. तरी पण आम्ही इथंच बसलो. आई त्याच्या घरी गेले पण आम्ही शेतातच आहे अजून. चला निघायचं की नाही अजून. झाले का आता थोडी एक दोन कणस टाकलेली अजून. एक संपलं की असं वाटतं की अजून दोन कणस लावू कारण आम्ही कणस भरपूर आणलेत. ढाळा आणला होता. तर चला खूप भारी पार्टी झाली. चटणी भारी झाली होती. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते नक्की कळवा. शाबूची खिचडी बनते तुपातली. बटाटा फ्राय होतोय. तर थोडस मीठ टाकलंय. इकडे शाबू किती छान भिजलंय. मऊ झालं. शेंगाचं कूट करायचंय. त्यासाठी शेंगदाणे छान भाजून घेतलेत कमी गॅसवर. आता याचं कूट करून घेऊ. बटाट्याचा फ्राय करून झालंय. झालं की 70-80% शिजला. प्रत्युषासाठी मिरची नाही टाकत. मिरची आम्ही थोडस शेवटी टाकतो. सगळी करताय. जास्त नाही होणार. नाही होत. शाबू म्हणलं जास्त कधी म्हणत होतो का. शाबू आवडतो. आमच्या घरी सगळ्यांना शाबू आवडतो. आपण कूट करून घेतलंय शेंगदाण्याचं. चांगलं परतून घ्यायचं फक्त ह्याला शिजवून. मीठ ऑलरेडी आपण थोडं टाकले. थोडस लागेल नाही का. अजून टाकू की. हो कडे जर्मनच्या भांड्यात करून म्हणता येत नाही का. जरी लावलं तरी आपण कुकर मध्ये स्टीलच्या ह्याच्यात लावतो ना टाकायला. आणि इव्हन आपल्याकडे तर ते मातीचे भांडे आहेत. झालं चांगलं मिसळून. आता चांगलं परतून घ्यायचा. अग्नांना ढवळत थोडासा झाकून ठेवू.
बटाट्यात थोडं टाकलं होतं मीठ, आता वरून थोडं मीठ टाकलं, थोडं मिसळून घ्यायची आणि मग ताट झाकून ठेवायचं, आणि ताट कंटिन्यू नाही झाकून ठेवायचं, अधनं मधनं हलवायचं, नाहीतर खाली अशी करपून झाली खिचडी. चला इथं प्रत्युषसाठी खिचडी तयार झाली मिठाची, हे काढल्यावर मग आम्हाला मिरची पावडर टाकू. प्रत्युषची खिचडी तयार झाली, द्यायचं ह्याच्यात, जास्त नका देऊ ताई, परत खाता बस 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 अहो नाही खाल्ले की परत. आता ह्याच्यात मिरची टाकता? हा हिरवी मिरची जरा बारीक करून टाकते. ओके दादा, एक तुला सरप्राईज देणार आहे, डोळे झाकून बस. ओके अजिबात डोळे नको उघडू आणि हात पुढे ठेव. झालं का दादा तुझं तयार? हा डोळे झाकले. ए उघडायचे नाही डोळे, डोळे झाकायला त्याला काय बोट दिली का दादाने तुला? थँक्यू बोलल का दादाला? हो का? आग लावून पळवायची, बर बर. आधी मी चालू केलं पण हे झालं गोल गोल फिरत का? हे ताई पोळला आता.